सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची सूत्र मनोज पाटील यांनी मावळते पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडून स्वीकारली. सोलापूर ग्रामीणचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बुधवारी दुपारच्या सुमारास मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारला. 10 वर्षांपूर्वी ते सोलापूर ग्रामीण इथं पोलीस उपाधीक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान क्राईम रिपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल कदम यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा सत्कार केला. यावेळी सर्व पत्रकार उपस्थित होते. मनोज पाटील यावेळी बोलताना म्हणाले की DYSP असताना सन 2008 मध्ये जेव्हा मी सोलापुरातून बदलून गेलो तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती निश्चितच बदललेली आहे, त्याची मला जाणीव आहे. कामाच्या बाबतीत तर SP वीरेश प्रभू यांनी ज्या पद्धतीनं काम या जिल्ह्यात केलं आहे आपलीही काम करण्याची पद्धत तशीच असणार आहे. मात्र सोलापूरच्या पत्रकारांच्या सहकार्याचीही अपेक्षा SP मनोज पाटील यांनी व्यक्त केली. ॲडिशनल SP एक युनिट कमांडर यांच्या आदेशाने आणि एक कमांडर म्हणून आपण तिथे काम करत असतो आणि त्याऐवजी SP म्हणजे इंडिपेंडंट निर्णय घ्यावे लागतात, पॉलिसीज राबवावी लागतील, तर त्यामुळे तसा रोल 2008 ज्यावेळेला मी इथून निघून गेलो होतो बदलीनंतर आणि आत्ताचा याच्यामध्ये निश्चितच फरक आहे असं मला वाटतं. यापूर्वी त्यावेळेला काम करत असणारे अनेक मित्र आज इथे आहेत. सोलापूरची प्रेस, सोलापूरचं रिपोर्टिंग, सोलापूरचे रिपोर्टर्स यांची इमेज मी यापूर्वी जेवढ्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात चांगले जर कुठले रिपोर्टर्स असतील तर सोलापुरातलेच आहेत. हे फक्त एक औपचारिकता म्हणून सांगत नाही पण इथून गेल्यानंतर सुद्धा आम्ही तेच सांगत राहतो. असं सहकार्य आपलं यापूर्वी जसं होतं तसं सहकार्य इथून पुढेही राहो, कारण ही माहितीची एक पॅरलल यंत्रणा आहे. पोलिसांमध्ये सुद्धा माहिती गोळा केली जाते, तशीच पॅरलली माहिती आपल्याकडूनही मिळते. काही वेळेला ती लवकर मिळते आणि मग जिथे इथे काही समस्या असतील, अडचणी असतील, त्या लवकरात लवकर समजण्यासाठी आपल्या ज्या बातम्या असतील किंवा आपल्याकडून जे रिपोर्टिंग होईल हे निश्चितच समाजाच्या आणि इथल्या नागरिकांच्या सर्व हिताचं काम करण्यासाठी उपयुक्त होईल. सोलापूर जिल्ह्यातील समाजहिताचं काम मला करायचं आहे असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात पोलीस ठाण्यांची संख्या वाढवणं हेही माझं काम राहील असंही मनोज पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. नाही, पोलीस स्टेशनची संख्या वाढवणं म्हणजे प्रभू साहेबांनी सुद्धा ब्रिफिंगमध्ये सांगितलं, मी सुद्धा या ठिकाणी पूर्वी असताना बघितलं की सोलापूर जिल्ह्यामधलं पोलीस मनुष्यबळ हे निश्चित कमी आहे. पोलिसांचं मनुष्यबळ कमी असल्यामुळे नागरिकांना ती सेवा पुरवणं आहे, पोलीस सेवा, त्याच्यामध्ये निश्चित बाधा निर्माण होते. पोलीस स्टेशनची संख्या वाढली तर त्याचा फायदा समाजाला निश्चित होतो. जाण्याचं अंतर असेल, पेट्रोलिंग असेल, मॉनिटरिंग असेल, या सर्व गोष्टींमध्ये त्याचा फायदा होतो. नवीन पोलीस स्टेशन वाढवणं ही माझी सुद्धा प्राथमिकता राहील.